नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाचे अपडेट आहे पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार आहे होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांना त्या महसूल मंडळातील नुकसानीच्या सरासरीप्रमाणे विमा मिळणार आहे खरीप सण दोन हजार बावीसमधील पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांना त्या महसूल मंडळात दिलेल्या नुकसानाची सरासरी काढून त्याप्रमाणे विमा देण्याचे विमा कंपनीने मान्य केले आहे केंद्र सरकारकडील हप्त्याची रक्कम उपलब्ध होताच या शेतकऱ्यांना विमा वितरित करण्यात येणार आहे ही अपडेट आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील खरीप दोन हजार बावीसमधील पिकांच्या नुकसानापोटी धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकरी अजूनही पीक विम्यापासून वंचित असून पंचनाम्याच्या प्रति अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत तसेच नुकसान भरपाईमध्ये केलेली पन्नास टक्के नियमबाह्य कपात व पंचनामे न केलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत विमा कंपनीकडून कारवाई होत नसल्याने अठ्ठावीस दोन दोन हजार तेवीस रोजी आपण भारतीय कृषी विमा कंपनी कार्यालय मुंबई येथे भेट देऊन विभागीय व्यवस्थापक श्रीमती शकुंतला शेट्टी यांच्यासोबत चर्चा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरचे आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांनी केली तर जिल्ह्यातील पाच लाख एकोणऐंशी हजार दोनशे सहासष्ट शेतकऱ्यांनी नुकसानीच्या अधिसूचना विमा कंपनीकडे केल्या होत्या मात्र यातील एक लाख चौतीस हजार सूचना विमा कंपनीने नियमबाह्य नाकारल्या आहेत तर अनेक शेतकऱ्यांना अत्यल्प पीक विमा मिळाला आहे अनेक शेतकऱ्यांचे तर पंचनामे करण्यात आले नव्हते ही एक अत्यंत गंभीर बाब असून पंचनामे न झालेल्या शेतकऱ्यांना अनुदय नुकसान भरपाई वितरित करण्यासह पंचनाम्याच्या प्रती लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची तसेच चुकीचे निकष लावून नुकसानीच्या टक्केवारीत केलेली पन्नास टक्क्याची कपात रद्द करून प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीप्रमाणे सुधारित नुकसान भरपाई वितरित करण्याचे सूचना विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहे तर भारतीय कृषी विमा कंपनीच्या विभागीय व्यवस्थित श्रीमती शकुंतला शेट्टी यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना दिलेल्या ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नाहीत अशा शेतकऱ्यांना त्या महसूल मंडळात दिलेल्या नुकसानीची सरासरी काढून त्याप्रमाणे विमा देण्याचे मान्य केले असून पंचनामे जमा करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे तर अशा प्रकारे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमाचे न सूचना दिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही अदा केली जाणार आहे तर अशा प्रकारे आपापल्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा